जेव्हा मी तुला हे सांगितलं तेव्हापासून मेल्याहून मेल्यासारखं वाटायलंय मला. आतापर्यंत आपण बिग बॉस मराठी सीझन 3 स्पर्धकांची बायोग्राफी बघत होतो, तर आज आपण मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील एक हरहुन्नरी आणि टॅलेंटेड अभिनेत्रीबद्दल ऐकणार आहोत. चला तर मग पाहूयात कोणती अभिनेत्री येते. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या माध्यमातून गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू ही पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारताना दिसतेय. अगं हे एक बंधन असते, मर्यादा असते, पण तुला ती कळायची नाही. या मालिकेत गौरी एका मोठ्या घरात मोलकरणी सारखी काम करत असते. तुमच्या आवडीच्या पुरणपोळ्या, माईंची खीर, शालिनी वहिनींची कोशिंबीर, उदय दादांच्या काचऱ्या, देवकी वहिनींचा मिरचीचा ठेचा. मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडतीये. माई दादांच्या रूपात आई वडील मिळाले, नणंद जावा झाल्या बहिणी. तर आज आपण सुख म्हणजे नक्की काय या मालिकेतील गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल जाणून घेणार आहोत. अभिनेत्री गिरिजा प्रभू ही मूळची गोव्याची असून तिचा जन्म 27 नोव्हेंबर 2000 झाला. तिचं लहानपण पुण्यातच गेलं. आत्ता ती फक्त 20 असून गिरिजाने तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घेतलं असून आत्ता ती BA 3rd असून शूटिंग करत आपल्या शिक्षणाकडेही लक्ष देते. एवढं मनापासून कौतुक करायलंय तर आत्ताच सांगावं का त्याला माझ्या मनातलं? गिरिजाच्या वडिलांचे नाव गिरीश प्रभू असून ते आता निवृत्त झालेत आणि आईचे नाव गौरी असून त्या हाऊसवाईफ आहेत. गिरिजाला खरी ओळख मिळाली ती म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून. तुझ्यासाठी मी गळ्यात पडलेली जबाबदारी होते. मी राजा राणीच्या संसाराची स्वप्न बघत बसले. तर या मालिकेच्या टायटल सॉंगनी तर प्रेक्षकांना अगदी वेड लावून सोडलंय. गिरिजाला लहानपणापासूनच डान्सची खूप आवड होती. शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात तिने खूप साऱ्या डान्स स्पर्धांमधून भाग घेतला. याशिवाय डान्स इंडिया डान्स, महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार, युवा डान्सिंग क्वीन यासारख्या डान्स रियालिटी शो मधून तिने भाग घेतला. डान्स बरोबरच तिला अभिनयाची आवड देखील निर्माण झाली. धीर भाऊजी झाले माझे भाऊ खास, लय भूक लागली जयदीप्रभ, आता भरवा की मला घास. गिरिजाने यापूर्वी विठू माऊली, अंजली, जय मल्हार, क्राईम डायरी, लक्ष यासारख्या प्रसिद्ध मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. भीती वाटते. घाबरायचं कशाला, सर आहे तिथे, आम्ही. तसेच तिने कौल मनाचा, काय झाले कळेना यासारख्या चित्रपटात देखील काम केले. माझ्या मनातला माणूस आहे इथं, सो मला लय आवडतो असं वाटतं. तर गिरिजा प्रभू हिच्या भावी आयुष्यासाठी आणि पुढच्या नवीन प्रोजेक्टसाठी मराठी व्हायरल स्टार्स कडून तिला खूप खूप शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.